नमस्कार, अल्ट्रा मराठीवर अमितकडून तुमचं मनपूर्वक स्वागत. या आठवड्यात रिलीज झाला एक नवा कोरा सिनेमा, जो क्रांती रेडकर या अभिनेत्रीनं पहिल्यांदा दिग्दर्शित केलाय, तो म्हणजेच काकड. हे नसेन गो वेडा तुझ्या इतका तुझ्यासारखा, पण मला प्रेम जपायला आवडत. या सिनेमातली कथा घडते कोकणातल्या एका अशा खेडेगावात, जे खेडेगाव समुद्र किनारी वसलेलं आहे. याच गावामध्ये किसू नावाचा एक अतिशय वयोवृद्ध असणारा व्यक्ती गावच्या टेकडीवर राहतो. काही लोक त्याला वेडं म्हणतात, तर काही लोक भूत म्हणून संबोधतात. याच किसूची लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळते ती फ्लॅशबॅकमध्ये, आणि त्याला कारणीभूत ठरतो तो गोपी. याच गोपीची त्याच्याशी मैत्री जडते, आणि मग तो त्याला त्याचं प्रेम मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस त्याची धाडसी वृत्ती आपल्याला त्याच्या अभिनयातून पाहायला तर मिळतेच, पण त्याचसोबत या सिनेमामध्ये जितेंद्र जोशी म्हणजेच किसूने ज्या प्रकारचा अभिनय केलेला आहे आणि त्याच्यावर केलेला मेकअप, तो देखील पाहण्यासारखा आहे. आपल्या अभिनयासोबतच जितेंद्र जोशीची या सिनेमातली संवाद फेक आपण सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. या सिनेमात आणखीन वेगळं आपल्याला काय पाहायला मिळेल, तर तो म्हणजे उर्मिला कानेटकरचा अभिनय. या सिनेमामध्ये दोन वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तिरेखा साकारण्याचा उत्तम प्रयत्न केलाय, आणि या दोघांमधला दुवा सिनेमाची कथा पुढे नेणारा आहे एक असा कलाकार, तो म्हणजेच आशुतोष गायकवाड. आणि त्यानं साकारलेली भूमिका म्हणजेच गोपीची. त्याचसोबत माधवी जुवेकर असो अथवा अशोक शिंदे, याही सहकलाकारांनी आपली भूमिका चोख बजावलेली आहे. या सिनेमाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कोकणातलं निसर्ग सौंदर्य, जे सिनेमॅटोग्राफरने उत्तम टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या कोकणातल्या लोकेशन्सवर चित्रित झालेला हा सिनेमा आपण सगळ्यांच्या नजरांना देखील आनंद देतोच, पण त्याचसोबत या सिनेमामधली एक खास बात ती म्हणजे कोकणी भाषेचा गोडवा, जो प्रत्येक कलाकारानं जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण सगळ्यांना सुखद आनंदही देऊन जातो. अभिनेत्री क्रांती रेडकर आणि तिच्या सगळ्या टेक्निकल स्टाफने या सिनेमाला सजवण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे, ती आपल्याला सिनेमा पाहताना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतात. या सिनेमामध्ये गाणी बरीच आहेत, पण ती गाणी सिनेमाची कथा पुढे नेण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे एखादं आलेलं गाणं कधी निघून जातं हे आपल्यालाही कळत नाही. तर या सिनेमातलं एक गाणं जे शंकर महादेवन आणि नेहा राजपालने गायलंय, ते सिनेमामध्ये प्रत्येक वेळेस आपल्या कानावर पडत राहतं. पिक्चर थोडासा लेंदी आहे, पण तरीसुद्धा आपण सगळ्यांची उत्सुकता ही कथा वाढवत राहते. त्या सिनेमाला एक चान्स द्यायला काहीच हरकत नाही. दर आठवड्यात रिलीज होणाऱ्या नवनवीन सिनेमांचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.